हेलो डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अनदर न्यूमरिकल फ्रॉम दिस एक्सरसाइज. दैट इज लिक्विड अमोनिया इज यूज्ड इन आइस फैक्ट्री फॉर मेकिंग आइस फ्रॉम वाटर. इफ वाटर एट 20 डिग्री सेल्सियस इज टू बी कन्वर्टेड इनटू 2 केजी आइस एट 0 डिग्री सेल्सियस, देन हाउ मेनी ग्रैम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. एवढी माहिती दिली आपल्याला. आणि लिक्विड लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन ऑफ अमोनियाची एक व्हॅल्यू आपल्याला इथे सप्लाय केलेली आहे. बघा, आता जसं की तुम्हाला ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की न्यूमरिकल आल्यानंतर पहिल्यांदा ते व्यवस्थित वाचून घ्यायचं, त्यात काय दिलं आहे हे समजून घ्यायचं, आणि मग त्याच्यावरून आपल्याला काय पद्धतीनं हे सॉल्व करायचं आहे त्याच्या स्टेप्स ह्या डिसाईड करायच्या आहेत. सो आता ह्या न्यूमरिकलमध्ये काय सांगितलं आहे ते आधी आपण समजून घेऊया. एक गोष्ट अजून एक महत्त्वाची सांगते की तुमच्या ह्या चॅप्टरमधले जे न्यूमरिकल्स आहेत ते शक्यतो एक्सरसाइज आणि सॉल्ट न्यूमरिकल्स ह्याच्यामधलेच येतात, बाकी वेगळे कुठले शक्यतो येत नाहीत. सो हा एक तुम्हाला बेनिफिट इथे ॲडिशनल सांगता येईल. आता बघू ह्या न्यूमरिकलमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की आईस फॅक्टरी आहे. आईस फॅक्टरीमध्ये आपण पाण्यापासून बर्फ बनवतो आहे. आता तो बर्फ बनवताना लिक्विड अमोनिया आपण यूज केला आहे. आता जे वॉटर घेतलं आहे की ज्या वॉटरपासून आपल्याला बर्फ बनवायचा आहे ते वॉटर घेतलं आहे 20 डिग्री सेल्सियस टेम्परेचर असणारं, आणि त्याचं मास दिलं आहे का नाही दिलेलं. सो त्या 20 डिग्री सेल्सियस टेम्परेचर असणाऱ्या वॉटरचं कन्व्हर्जन आपल्याला 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचर असणाऱ्या आईसमध्ये करायचं आहे. आणि त्याच्यापासून मला किती मास असणारा आईस पाहिजे, दॅट इज 2 केजी आईस मिळाला पाहिजे. हां, वॉटरचं अमाऊंट किती आहे दिलं आहे ते आपल्याला दिलेलं नाही आहे. आता तर त्या प्रोसेसमध्ये किती ग्रॅम लिक्विड अमोनिया जो आहे त्याचं इव्हॅपोरेशन होणार. अजूनही तुम्हाला मे बी हे कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल की एक्झॅक्टली इथं काय झालं आहे. बघा, वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये होताना हीट ही बाहेर टाकली जाते, म्हणजेच टेम्परेचर कमी कमी होत जाणार. आता इथे ही हीट बाहेर टाकली जाते की तेव्हा दोन प्रोसेसेस होतात. पहिली प्रोसेस होते ती म्हणजे हीट बाहेर टाकताना 20 डिग्री सेल्सियस टेम्परेचर असणाऱ्या वॉटरचं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सियस असणाऱ्या वॉटरमध्ये होणार. ह्या वॉटरचं कन्व्हर्जन 20 डिग्रीच्या वॉटरचं कन्व्हर्जन 0 डिग्रीच्या आईसमध्ये होताना दोन फेजेसमध्ये ही प्रोसेस होते हे समजून घ्या आधी. पहिली फेज काय आहे, तर 20 डिग्री सेल्सियसचं वॉटर आहे त्याचं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सियसच्या वॉटरमध्ये आधी होणार. आणि दुसऱ्या फेजमध्ये किंवा दुसऱ्या स्टेपमध्ये ह्या 0 डिग्री सेल्सियसच्या वॉटरचं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सियसच्या आईसमध्ये होणार. इथंपर्यंत लक्षात येत आहे का? बघा, ही जी प्रोसेस घडणार आहे या वॉटरपासून आईस मिळवण्याची प्रोसेस ही ह्या दोन टप्प्यांमध्ये होती आहे. पहिल्या टप्प्यात वॉटरचं कन्व्हर्जन ज्याचं टेम्परेचर 20 डिग्री आहे त्याचं 0 डिग्री सेल्सियसच्या वॉटरमध्ये होईल, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आईसचं कन्व्हर्जन जे 0 डिग्री सेल्सियसचं वॉटर आहे त्याचं 0 डिग्री सेल्सियसच्या आईसमध्ये कन्व्हर्जन होईल. म्हणजे या प्रोसेसमध्ये काही अमाऊंट ऑफ हीट बाहेर टाकली जाईल, त्याला सपोज आपण Q1 हीट म्हणूयात. आणि या प्रोसेसमध्ये हीट जी बाहेर टाकली जाईल त्याला आपण Q2 हीट असं म्हणूयात. म्हणजे दोन टप्प्यांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी हीट ही बाहेर रिलीज केली गेली. आता ह्या बाहेर रिलीज केलेल्या हीटचं युटिलायझेशन कुठं झालं, तर त्याचं युटिलायझेशन झालं ह्या लिक्विड अमोनियाचं इव्हॅपोरेशन होण्यासाठी. लिक्विड अमोनियाचं इव्हॅपोरेशन झालं म्हणजेच त्यांना हीट ॲब्झॉर्ब केली ना. मग ती हीट कुठून आली, तर वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन होताना जी हीट बाहेर रिलीज केली गेली ती हीट या लिक्विड अमोनियानं यूज केली आणि त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचं इव्हॅपोरेशन झालं, व्हेपर फॉर्मेशन झाली. आता लक्षात आलं प्रोसेस काय घडली ती त्या ह्याच्यामध्ये आईस फॉर्मेशनमध्ये. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की किती अमोनियाचं इव्हॅपोरेशन झालं. ह्या प्रोसेसमध्ये ही Q1 आणि Q2 एवढी हीट जी बाहेर टाकली गेली आहे त्या बाहेर रिलीज झालेल्या हीटमुळे किती ग्रॅम अमोनियाचं इव्हॅपोरेशन झालं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
सो आता आपल्याला होपफुली तुम्हाला हे समजलं असेल की काय प्रोसेस घडलेली आहे इथे. आता बघूयात गिव्हन काय काय दिले, आपल्या नेहमीच्या स्टेप्स आपण फॉलो करूयात की आपल्याला या सगळ्या इन्फॉर्मेशनमधलं शोधून काढायचं आहे गिव्हन काय काय दिलेलं आहे. पहिल्यांदा काय दिलं आहे आपल्याला गिव्हन, की वॉटरचं टेम्परेचर 20 degrees Celsius आहे आणि त्याचं मला 0 degrees Celsius आईसमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो पहिली गिव्हन एंटिटी काय आहे, चेंज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर. जेव्हा टेम्परेचर चेंज होतं ते आपण डेल्टा टी या लेटरनं इंडिकेट करतो, म्हणजे चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर त्याला मी डेल्टा टी म्हणेन. आणि लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं डेल्टा टी कशा पद्धतीनं फाइंड आउट करतात, तर मॅक्झिमम व्हॅल्यू मायनस मिनिमम व्हॅल्यू करून आपण डेल्टा टीची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. आता ह्या केसमध्ये 20 degrees Celsius ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, 0 degrees Celsius ही मिनिमम व्हॅल्यू आहे. सो डेल्टा टीची व्हॅल्यू होईल 20 - 0 म्हणजेच 20 degrees Celsius बरोबर. सो पहिली व्हॅल्यू आपल्याला जी गिव्हन आहे ती काय दिलेली आहे, डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर, त्याची व्हॅल्यू मला 20 degrees Celsius मिळाली. जे काही तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल, आता समजा इथे 0 ऐवजी 10 असतं, तर मग तुमची डेल्टा टीची व्हॅल्यू 10 आली असती, 20 - 10 असं. सो ही पहिली व्हॅल्यू झाली. दुसरी व्हॅल्यू आपल्याला काय दिली आहे, की मास ऑफ आईस दिलं आहे, मास ऑफ आईस ज्याला आपण एम म्हणूया, किती दिलं आहे रे, 2 kg दिलं आहे. सो 2 kg कन्वर्जन आपण ग्रॅममध्ये करून घेऊ, सेम युनिट्समध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. सो 2 kg हे त्याचं मास आहे, तर 2 kg कन्वर्जन आपल्याला ग्रॅममध्ये करायचं आहे, म्हणजेच तुम्ही 2000 grams असं म्हणू शकता, किंवा यालाच आपण 2 × 10³ grams या फॉर्मॅटमध्ये देखील लिहू शकतो. तुम्हाला जे बेटर वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही लिहा. आता या दोन गोष्टी, ही तिसरी एक दिलेली आहे आपल्याला, दॅट इज लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ अमोनिया, हे पण त्याच्या बेसलाच लिहायचं हां. अमोनिया किती दिली आहे, 341 calories per gram. आता जसं की मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं, काही व्हॅल्यूज जसं की लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो या व्हॅल्यूज देखील आपल्याला इथे यूज करायच्या आहेत. का, कारण आपण दोन प्रकारे हीट घेतली ना इथे, एका आता मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, बघा परत एकदा सांगते की पहिली जी हीट आहे त्याच्यामध्ये आपण 20 degrees Celsius वॉटरचं कन्वर्जन 0 degrees Celsius वॉटरमध्ये केलं, तेव्हा काय झालं की फिजिकल स्टेट सेम राहिली पण त्याचं टेम्परेचर चेंज झालं. म्हणजेच या केसमध्ये आपण जी हीट म्हणजेच Q1 आहे ती कशी डिसाईड करणार, m × c × Δt. कालचं लेक्चर परत आठवायचं की जेव्हा टेम्परेचर फक्त बदलतं फिजिकल स्टेट सेम राहते, तेव्हा आपण हीट कॅल्क्युलेट करताना m × c × Δt हा फॉर्म्युला वापरतो. सो इथं डेल्टा टी मिळालं आहे आपल्याला, मास आहे, सीची व्हॅल्यू लागणार की नाही, आणि म्हणूनच आपल्याला इथे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर ज्याला आपण CW म्हणूयात, वॉटरची स्पेसिफिक हीट म्हणून CW, आणि त्याची व्हॅल्यू किती सांगितलेली होती मी लास्ट लेक्चरला, की 1 calorie per gram degree Celsius. m × c × Δt इथंपर्यंत आपल्याला मिळालं. आता दुसरी जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ज्याला आपण Q2 म्हटलं, तेव्हा काय होतं रे, 0 degree Celsius वॉटरचं कन्वर्जन 0 degree Celsius आईसमध्ये होणार आहे, ही दुसरी प्रोसेस झाली. आता फिजिकल स्टेट चेंज होते सॉलिड स्टेट, म्हणजे लिक्विड स्टेटचं कन्वर्जन सॉलिड स्टेटमध्ये होतं आहे, आणि यावेळेस आपण जी हीट त्याला सप्लाय करतो आहे ती आपण Q2 म्हटलं, आणि त्याच्यासाठी आपण m × लॅटेंट हीट, दॅट इज mass × लॅटेंट हीट हा फॉर्म्युला यूज करणार आहे. सो अगेन मास माहिती आहे आपल्याला, लॅटेंट हीट ऑफ वॉटर इथं माहिती असणं गरजेचं आहे,
लैटेंट हीट ऑफ फ्यूजन की जी है वॉटर की ती देखी अपने इतना महती गरजेज है। सो फिफ्थ वैल्यू इत जरी दिल्ली नसली तरी लैटेंट हीट ऑफ फ्यूजन क्या लैटेंट हीट अपन क्या मन तो मेल्टिंग दोनों सुधा तुम्हें मनू शकता लैटेंट हीट ऑफ फ्यूजन कि लैटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आइस काय आहे 80 कैलरी पर ग्रैम। सो इथे आपल्याला न्यूमरिकल मध्ये ह्या तीनच वैल्यू दिलेले आहेत बट ज्या अर्थी मी म्हणून सुरुवातीला तुम्हाला हे एक्सप्लेन केलं कशासाठी की हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या अजून वैल्यूज लागणार आहेत ते तुम्हाला कळण्यासाठी पहिल्या प्रोसेसमध्ये एम इंटू सी इंटू डेल्टा टी हा व्हॅल्यू यूज करणार आहे आपण। मास दिलंय डेल्टा टी दिलंय स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर तुम्हाला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे म्हणून आपण ही व्हॅल्यू इथं घेतली। त्यानंतर क्यू टू कॅल्क्युलेट करण्यासाठी लॅटेंट हीट ऑफ जी फ्यूजन आहे किंवा लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग आहे आईसची ती देखील माहिती असणं गरजेचं आहे म्हणून आपण ही व्हॅल्यू घेतली। इतक्या सगळ्या गिवन व्हॅल्यूज आपल्याला आता मिळाल्या। आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघूया। सो इथे लिहिते मी व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड असं विचारलंय म्हणजेच मास ऑफ अमोनिया आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ज्याला आपण एम म्हणू किंवा कॅपिटल एम म्हणू एक आपण इथं स्मॉल एम म्हटले ना सो ह्याला आपण कॅपिटल एम म्हणूयात। मास ऑफ अमोनिया आपल्याला माहीत नाही आहे गिवन झालं फाइंड आउट झालं आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली फॉर्म्युली कुठली यूज करणार ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं। दोन फॉर्म्युली आपण इथे यूज करणार क्यू इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी आणि दुसरा फॉर्म्युला कुठला क्यू इज इक्वल टू मास इंटू लॅटेंट हीट हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण फायनल मास ऑफ अमोनिया कसं काढायचं ते आता बघूयात। आता सोल्युशन म्हणायचं सगळ्यात आधी आपल्याला क्यू वन कॅल्क्युलेट करायची आहे। सो व्हॉट इज क्यू वन आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते जे मी मगाशी दाखवलं ना बोर्डवरती ते तुमच्याजवळ लिहिलेलं असू द्यात म्हणजे काय प्रोसेस असणार आहे मी परत एकदा इथे दाखवते फार तर याच्यावरून तुम्हाला क्यू वन क्यू टू मध्ये गोंधळ होणार नाही। बघा हां 20 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्व्हर्जन 20 डिग्री सेल्सिअसच्या आईसमध्ये सॉरी 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये आणि मग त्याचं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसमध्ये। आता यासाठी जी हीट आपण बाहेर रिलीज केलेली आहे ती आहे क्यू वन आणि या प्रोसेसमध्ये बाहेर रिलीज केलेली हीट आहे क्यू टू। सो ह्या दोन अमाऊंट्स ऑफ हीट आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत आणि ही क्यू वन प्लस क्यू टू म्हणजेच आपली टोटल बाहेर पडलेली हीट वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये होताना ही प्लस एवढी हीट बाहेर पडली ना की जी लिक्विड अमोनियानं घेतलेली आहे आणि म्हणून ह्या दोन व्हॅल्यूज काढून आपण त्याच्यावरून क्यू थ्रीची व्हॅल्यू काढायची आणि मग तिचा यूज करून आपल्याला अमोनियाचं मास फाइंड आउट करायचं आहे। कसं ते तुम्हाला कळेलच कोणतीही स्टेपमध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका खूप महत्त्वाची आहे। जेव्हा तुम्हाला ही प्रोसेस एक्झॅक्टली समजेल की नाही तेव्हा तुम्हाला काहीच अडचण येणार नाही हे समजून घ्या मेन जी प्रोसेस आहे आपली ती। आता बघा सोल्युशनमध्ये आपण पहिल्यांदा क्यू वन कॅल्क्युलेट करूयात। क्यू वन म्हणजे काय आहे 20 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये होताना बाहेर रिलीज केलेली हीट टेम्परेचर चेंज झालं आहे फिजिकल स्टेट सेम आहे अशा वेळेस आपण क्यू वन कॅल्क्युलेट करण्यासाठी आता इथे क्यू वन म्हणजे काय बघूयात हां अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड इन कन्व्हर्टिंग वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस टू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस ज्याला आपण क्यू वन म्हटलं आहे। सो व्हॉट इज क्यू वन दिस इज द क्यू वन
Q1 कसं फाइंड आउट करणार आपण? जेव्हा टेम्परेचर चेंज होत असतं, फिजिकल स्टेट सेम राहत असते, तेव्हा आपण हीट ही एम इंटू सी इंटू डेल्टा टी या फॉर्म्युलाचा यूज करून डिसाइड करतो. आता हे वॉटरशी रिलेटेड आहे म्हणून मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू डेल्टा टी ऑफ वॉटर तुम्ही म्हणू शकता. ओके, आता इथे ह्या ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करूयात आणि Q1ची व्हॅल्यू डिसाइड करूयात. मास ऑफ वॉटर किती दिलेला आहे गिव्हनमध्ये बघा. मास ऑफ वॉटर म्हणजेच आईस किती दिलं आहे, 2000 ग्रॅम किंवा 2×10³ ग्रॅम. एमची व्हॅल्यू 2×10³. प्रत्येकाचं वेगळ्या वेगळ्याच्या दाखवते, तुम्हाला समजेल. बघा मास ऑफ वॉटर किती दिलं आहे, 2×10³. त्यानंतर स्पेसिफिक हीट सीची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, 1 दिलेली आहे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू 1 आहे, सो मी 1 लिहिलं. आणि त्यानंतर डेल्टा टी ची व्हॅल्यू आपण 20-0 मॅक्झिमम व्हॅल्यू मायनस मिनिमम व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, डेल्टा टी ची व्हॅल्यू 20 मिळाली. सो 1×20. प्रत्येकाची व्हॅल्यू वेगवेगळी मुद्दामून दाखवली समजण्यासाठी, गोंधळ व्हायला नको यासाठी. आता ह्यांचं आपण मल्टिप्लिकेशन करूयात. हे तुम्ही ॲज इट इज ठेवलं, 40×10³ कॅलरी. सो Q1ची व्हॅल्यू मला काय मिळाली, 40×10³ कॅलरी. म्हणजेच 20 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्वर्जन 20 डिग्री सेल्सिअसच्या आईसमध्ये होताना, 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसमध्ये सॉरी वॉटरमध्ये होताना बाहेर टाकली गेलेली हीट 40×10³ कॅलरी एवढी आहे. ही झाली Q1ची व्हॅल्यू. इन द सेम वे आपल्याला Q2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. व्हॉट इज Q2? Q2 म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रिलीज. आता हे कशात आहे, Q2 म्हणजे ही आहे 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्वर्जन 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसमध्ये होताना बाहेर टाकली गेलेली हीट. म्हणून अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड इन कन्व्हर्टिंग वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस इंटू आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस, त्याला आपण Q2 म्हणूया. सो व्हॉट विल बी Q2? टेम्परेचर सेम राहतं आहे पण फिजिकल स्टेट चेंज होते, अशा वेळेस आपण हा सेकंड फॉर्म्युला यूज करतो, दॅट इज मास इंटू लॅटेंट हीट. हा जो सेकंड फॉर्म्युला आहे तो आपण इथे यूज करणार आहे टू कॅल्क्युलेट Q2, मास ऑफ वॉटर इंटू लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग. का लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग घेतली, कारण आईस वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होतं आहे आणि म्हणून लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग घेतलं. मास ऑफ वॉटर अगेन सेम घेतो आहे आपण हेच, दॅट इज 2×10³. लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंगची व्हॅल्यू आहे 80. सो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला मिळालं 160×10³ कॅलरी. ही मला Q2ची व्हॅल्यू मिळाली. आता Q1 मिळाला, Q2 मिळाला, म्हणजेच 20 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्वर्जन 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसमध्ये होण्यासाठी जेवढी टोटल अमाऊंट ऑफ हीट बाहेर टाकली गेली ती म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन असणार आहे. मग आता म्हणून मी इथं लिहिते, बघा काय लिहायचं. सो टोटल हीट गिवन आउट किंवा गिवन ऑफ असं म्हणा, काय येईल, टोटल हीट गिवन आउट इज इक्वल, त्याला आपण Q3 म्हणूया, इज इक्वल टू Q1 प्लस Q2.
सो क्यू वन आपला काय आहे 40 आहे, प्लस क्यू टू काय आहे 160 आहे, आणि इंटू 10^3 इंटू 10^3 हे कॉमन आहे, सो मी ते बाजूला घेतलं. 160 प्लस 40 म्हणजेच किती आलं 200 इंटू 10^3 कॅलरी, ही क्यू थ्रीची व्हॅल्यू मला मिळाली. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टोटल हीट विच इज गिवन आउट ड्युरिंग कन्वर्जन ऑफ वॉटर इंटू आईस, दॅट इज 200 इंटू 10^3 कॅलरी. आता बघा, हां इथंपर्यंत झालं, पण आपल्याला तर विचारलंय मास ऑफ अमोनिया. हां, जसं की मी तुम्हाला सांगितलं, ही प्रोसेस कन्व्हर्जन होताना जी हीट बाहेर रिलीज केली ती हीट ह्या लिक्विड अमोनियानं यूज केली आणि त्याचं इव्हॉपरेशन झालं. मग आता इथे आपण एक वाक्य असं ॲड करूया की अकॉर्डिंग टू प्रिंसिपल ऑफ हीट एक्सचेंज, दिस टोटल हीट किंवा हीट रिलीज्ड बाय वॉटर इज यूज्ड बाय लिक्विड अमोनिया. बरोबर ना, एका सबस्टन्सनं रिलीज केलेली हीट दुसरा सबस्टन्स ॲब्झॉर्ब करतो, हेच आपलं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज सांगतं ना. हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन्ड बाय कोल्ड ऑब्जेक्ट. सो आता इथे वॉटरचं कन्व्हर्जन होताना जी हीट बाहेर पडली ती हीट कुणी घेतली, लिक्विड अमोनियानं, आणि त्या हीटमुळं त्याचं इव्हॉपरेशन झालं, यूज्ड बाय लिक्विड अमोनिया. आता ते इव्हॉपरेशन किती ग्रॅम अमोनियाचं झालं हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. देअरफोर इथे आपण काय म्हणूयात, Q3 इज इक्वल टू मास ऑफ अमोनिया, ज्याला आपण कॅपिटल एम म्हटलं आहे, गिवनमध्ये आपण कॅपिटल एम म्हटलं होतं, इंटू लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ अमोनिया. आता Q3ची व्हॅल्यू आपली आली आहे 200 इंटू 10^3. ओके, मास आपल्याला माहिती नाही आहे, ते फाइंड आउट करायचं आहे. लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशनची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 341 दिलेली होती. बरोबर, आता या सगळ्या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला मासची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, दॅट इज एम इज इक्वल टू 200 इंटू 10^3 अपॉन 341. हे तुमचं 10^3 ॲज इट इज ठेवा, 200 डिवायडेड बाय 341, 586.5 अशी काहीतरी त्याची व्हॅल्यू येते ग्रॅम. सो इथे इथंपर्यंत लिहायचं का, नाही. शेवटी परत तुम्ही वर्डमध्ये हे तुमचं आन्सर लिहाल की 586.5 ग्रॅम ऑफ काय म्हणूयात लिक्विड अमोनिया इज टू बी इव्हॉपरेटेड, हे तुमचं फायनल आन्सर असेल. सो 586.5 ग्रॅम ऑफ अमोनिया इज इव्हॉपरेटेड. आलं लक्षात काय काय केलं? सो ह्या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित समजल्या असतीलच, नसतील समजल्या तर थोडं रिपीट करून बघा. खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं आहे आणि मला नाही वाटत म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही जेव्हा कराल लर्न तर तुम्हाला कोणतेही डाऊट्स राहतील. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात, नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एक न्यूमरिकल आपण बघणार आहोत.